निवडून आलेल्या आमदारांना हमखास लाल दिवा देणारा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद पूर्व एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हरिभाऊ बागडे दोन हजार नऊ मध्ये राजेंद्र दरडा दोन हजार चार आणि एकोणीस मध्ये अतुल सावे या आमदारांना आतापर्यंत लाल दिवा मिळालाय ला हिंदू मुस्लिम अशी संमिश्र लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघावर कधी काळी काँग्रेस वर्चस्व होतं पण एकोणीसशे ऐंशी साली हरिभाऊ बागडे यांनी हा मतदारसंघ जिंकला आणि तेव्हापासून हा भाजपचा बाले झालाय दोन हजार चार आणि नऊ हे दोन अपवाद वगळता इथं आमदार निवडून येत गेले गत दोन पासून मंत्री अतुल सावे हे सुद्धा इथूनच आमदार आहेत एकेकाळी काँग्रेसला साथ देणाऱ्या काँग्रेसचं सा अस्तित्व संपलेलं आहे भाजपला इथं थेट एम आय कडून फाईट मिळते पण मुस्लिम उमेदवारांची संख्या एम आय ला दरवेळेस घेऊन बुडते त्यामुळे यंदा या मतदारसंघातील चित्र काय असणार आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेसला जाणार की ठाकरेंना मराठीने घेतलेला हा ग्राउंड औरंगाबाद पूर्व शेजारच्या फुलंब्री या, या काळात एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आणि नव्याण्णव असे चार टर्म हरिभाऊ बागडे इथून निवडून आले युती सरकारच्या मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले पण दोन हजार मध्ये काँग्रेसच्या कल्याण काळेंनी बागडेंचा पराभव केला दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर फुलंब्री या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि हरिभाऊ बागडे तिकडे शिफ्ट झाले इथं म्हणजे औरंगाबाद पूर्व या मतदारसंघात लोकमत समूहाचे राजेंद्र दरडा हे काँग्रेसकडून मैदानात उतरले आणि त्यांच्या विरोधात भाजपकडून भागवत कराडांना उतरवण्यात आलं पण दरडा यांनी पंधरा हजारांहून अधिकची मतं घेत विजय मिळवला राजेंद्र बाबूंना तेव्हा अठ्ठेचाळीस हजार एकशे नव्वद मतं होती तर कराडांना बत्तीस हजार सहाशे पासष्ट मतं होती आणि अपक्ष असणाऱ्या सुभाष झांबड यांनी तेव्हा सतरा हजार दोनशे शहात्तर मतं घेतली दोन हजार चौदा पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने हातपाय पसरायला सुरुवात केली शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली हो त्यात पूर्व आणि पश्चिम मध्ये त्यांना यश येऊ शकलं नाही पण मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील हे विजयी झाले दोन हजार चौदा ला पूर्व मतदार संघातून अतुल हजार पाचशे अठ्ठावीस मतं घेऊन विधानसभेत प्रवेश केला त्यांना एम आय डॉक्टर अब्दुल गफार कादरी यांनी फाईट दिली होती काद्रींना साठ हजार दोनशे अडुसष्ट मतं मिळाली होती तर काँग्रेसचे राजेंद्र दरडा हे केवळ एकवीस हजार दोनशे तीन इतकीच मतं घेऊ शकले होते आणि त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले तेव्हा शिवसेनेच्या कला ओझा यांनी अवघी अकरा हजार चारशे नऊच मतं घेतली दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये सावे हे राज्यमंत्री झाले विधानसभा निवडणुकीत अतुल सावे हे त्र्याण्णव हजार नऊशे सहासष्ट मत घेत विजयी झाले त्यांना अब्दुल गफार काद्री यांनी फाईट दिली काद्रेंनी तब्बल त्यावेळेस ऐंशी हजार मतं घेतली पण समाजवादी पक्ष आणि बसपाचाही उमेदवार रिंगणात होता आणि या दोन्ही उमेदवारांनी नऊ हजार मतं घेतली होती आणि याच मतविभाजनात काद्री हे विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत अतुल सावे हे आमदार झाले आणि महायुतीमध्ये दुसऱ्यांदा मंत्री झाले त्यांच्याकडे सध्या ग्रहनिर्माण इतर मागास आणि बहुजन कल्याण खातं आहे विधानसभेला भाजपचं वर्चस्व असलं तरीही लोकसभा निवडणुकीत एमआयएम ला पूर्व मतदारसंघानं पुन्हा एकदा साथ दिलीये या मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना त्र्याण्णव हजार मतं मिळाली तर चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यापेक्षा ही मतं जास्त आहेत यंदा महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाईल आणि अतुल सावे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने या जागेवर दावा ठोकलाय काँग्रेसही या जागेसाठी आग्रही आहे पण आता काँग्रेस इथं संघटन राहिलेलं नाहीये याचा अर्थ ठाकरे गटाचं सुद्धा इथं संघटन मजबूत आहे असंही नाहीये तरीही ठाकरेंकडून शहर संघटक आणि स्थायी समितीचे माजी सभापती राजू वैद्य हे पक्षाकडे उमेदवारीची मागणी करतायत तर एम आय एम कादरी हे सुद्धा तिसऱ्यांदा इथून मैदानात उतरण्याची तयारी करतायत पण या मतदारसंघातून इम्तियाज जलील हे स्वतः रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आणि जलील हे मैदानात उतरल्यास ते सावेंना टफ फाईट देऊ शकतात या मतदारसंघात एक मुख्य अडचण आहे ती म्हणजे उमेदवारांची संख्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या ही नेहमीच जास्त राहिली आहे दोन हजार नऊ ला तब्बल अठ्ठावीस उमेदवार रिंगणात होते त्यापैकी तेरा उमेदवार हे मुस्लिम होते तर दोन हजार चौदा ला उमेदवारांची संख्या ही तीस होती मुस्लिम उमेदवारांची संख्या तेव्हाही जास्तच होती शिवाय दोन ला तब्बल पस्तीस उमेदवार रिंगणात होते यात अपक्ष आणि त्यातही मुस्लिम उमेदवारांची संख्या ही चार पेक्षा अधिक होती त्यांनी दहा हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती ही मत विभागणी नेमकी कुणाच्या पथ्यावर पडू शकते याचा अंदाज लावणं अवघड आहे त्यामुळे कोण निवडून येऊ शकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी